नमस्कार, रूपा माऊलींच्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही नरसोबाच्या वाडीला जात आहोत, जे की आहे कोल्हापूरला. आणि आम्ही निघत आहोत प्रवासाला विरारवरून. आणि गुगलमध्ये सर्च केलं तर टायमिंग दाखवतोय जवळजवळ 10 तासाचा. आता घड्याळात वाजले आहेत 8. तर तुम्ही आमच्या सोबत राहा. किती वेळ लागतो सर्व डिटेल्स तुम्हाला आम्ही देत राहू. आम्ही आता निघालो आहोत. ॲक्च्युली निघायचं होतं 8 वाजता, पण तुम्हाला तर माहिती आहे कुठे बाहेर जायचं असलं तर खूप सगळं आवरावर असते. ते करेपर्यंत 9:30 झाले. तर चला मग बघू आता किती वेळ लागतंय. आणि आता पोचलो आहोत ठाण्यामधले मानपाडामध्ये. किती भरपूर ट्रॅफिक आहे बघा, खूपच प्रचंड. सकाळची सगळी ऑफिसला जाण्याची वेळ, त्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. घोडबंदर रोड ते कळंबोळी पर्यंत जी ट्रॅफिक होती निघाल्यापासून, त्या ट्रॅफिक पासून आता सुटका मिळाली आहे. बघा आता आम्ही आता खंडाळ्याच्या घाटावरती आहोत. आता गाडी जरा व्यवस्थित स्पीडमध्ये आहे. विरार ते नरसोबाची वाडी जवळपास 450 किलोमीटर अंतरावर आहे आणि कोल्हापूरपासून 45 आणि सांगलीपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. दुपारचे 2 वाजले आहेत आणि खंबाटकी घाटाआधी आम्ही जेवणासाठी ब्रेक घेतला आहे. आता 5 वाजले आहेत, पण बाहेरचं वातावरण बघा किती दमट सारखं आहे. एकदम अंधार केलाय पावसाने आणि बारीक बारीक थेंबथेंब पाऊसही पडतोय अधून मधून. आणि आता आम्हाला पोचण्यासाठी जवळजवळ 100 किलोमीटर बाकी आहे. मग आम्ही पोचू, जवळजवळ 2 तास लागतील तरी आम्हाला नरसोबाच्या वाडीला पोचायला. नरसोबाच्या वाडीच्या प्रवेशद्वारासमोर आम्ही आलो आहोत. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतरच उजव्या बाजूला हा एक दिशादर्शक माहिती फलक लावला आहे. त्याच्या शेजारीच ही कार पार्किंगची इमारत आहे आणि ही कार पार्किंग निःशुल्क आहे. कृष्णा पंचगंगेचा विस्तीर्ण जलाशय, निसर्गाने चोहीकडे मुक्त हस्ताने केलेली सृष्टी सौंदर्याची उधळ आणि येणाऱ्या भाविकाला मिळणारे दत्तप्रभूंचे तेजोवलय, या सगळ्या वातावरणाची अनुभूती मिळते ते नृसिंहवाडी इथे आल्यानंतरच. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषात तल्लीन होऊन आम्ही नरसोबाच्या वाडीला पोहोचलो. प्रथम इथे आल्यानंतर या कृष्णा पंचगंगा जी नदी आहे ना, या नदीवर हातपाय स्वच्छ धुवून महाराजांच्या दर्शनाला आपल्याला जायचं आहे. सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू वाढीस जाई एक वेळ, मग तू अवघाचे एक रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. आज गुरुवार आहे आणि सुदैवाने गाभाऱ्याच्या समोर बसूनच संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन करण्याचे सौभाग्य लाभले. नरसोबाच्या वाडीला नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. जसे इतर तीर्थक्षेत्रीय मूर्ती असतात तशी या ठिकाणी नाही पाहावयास मिळत. इथे महाराजांच्या पादुकांची दररोज महापूजा केली जाते.
नरसोबाच्या वाडीचं दर्शन झालेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।